Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. कसला रिसर्च? नेत्राचा. म्हणजे मला ना हळूहळू सगळं लक्षात यायला लागलंय नेत्राबद्दल. म्हणजे ती नक्की काय म्हणायचंय? काय ना ताई, मी ना एक कोरियन सिनेमा बघितला होता. हा, त्याच्यात असंच होतं. ती जी हिरोईन होती ना, तिच्या बरोबर असंच होतं. रिबर्थ इंटरलॉकिंग रिलेशन्स असा तिचा प्रॉब्लेम असतो. हा, आणि मला काय वाटतं माहितीये का, तू आणि नेत्रा तुमच्या बरोबर सेम असंच काहीतरी घडतंय. म्हणजे त्या पिक्चरमध्ये तरी असं होतं की हिरोईन आणि विलन त्या दोघींमध्ये पण असाच प्रॉब्लेम असतो. म्हणून मला काय वाटतं माहितीये का, की तू आणि नेत्रा तुमचं ना मागच्या जन्मी काहीतरी नातं असणार. म्हणजे मला काय वाटतं की तू त्या नेत्राचा नवरा किंवा यार, किंवा उलट ती तुझा नवरा किंवा यार. यार काय भाषा तुझी बंटी, हा? अक्कल शून्यपणा बंद कर ना तुझा. ताई ताई चिडू नकोस, आपल्या ह्या सिनेमाची हिरोईन तूच आहेस, नेत्रा विलन आहे. हे बघ, हा थ्रिलर पण असाच सुरू राहिला ना तर लवकर रस्त्यावर येईन मी. या पिक्चरच्या गोष्टी करण्यापेक्षा तिचं गुपित काय ते कळायला हवं ना बंटी आपल्याला. आणि त्यासाठी गावाला जायला लागेल तिच्या. गावाला परत? हो, गावाला जायलाच लागणार, कारण तिची गुपित तिचं रहस्य तिच्या घरच्यांनाच माहीत असणार ना, आणि ते आपल्याला कळायला हवं. प्रयत्न करायला हवेत बंटी, तरच हे कोडं सुटेल. आणि एक मार्ग आहे बंटी. मी नेत्राच्या खोलीत गेले होते, तिथे मला एक फोटो दिसला, फॅमिली फोटो, पण तो फाडला होता. म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीला त्या फोटोतून फाडून बाजूला केलं होतं. पण फोटोतून फाडून बाजूला कोणाला केलं होतं ते शोधावं लागेल बंटी आपल्याला. म्हणजे त्या व्यक्तीचं आणि नेत्राचं पटत नसणार. मग त्या व्यक्तीकडून आपल्याला नेत्राचं सत्य कळू शकतं. म्हणजे त्या व्यक्तीला आपल्याला शोधावं लागेल बंटी. खोली पण एवढी मोठी दिली आहे ना, कुठे शोधायचे मी पैसे? काय शोधतेस ग? मी मदत करू का? मॅडम, मी ते काय काय शोधत काय होतेस? नाही नाही, शोधत नव्हते. पसारा माझी बहीण पण ना एवढा पसारा करून ठेवते. फोटो? फॅमिली फोटो वाटतं तुमचा. कोण कोण आहे? हे आमचे आबा आहेत, ही माझी आई आहे, आणि ही लाडकी ताई तुझी.
पण फाटलाय कसा फोटो? कोण होतं इथे? कोणी फाडला? कोणी? ते मीच, म्हणजे मी ताईला. तू वेळेवर आलीस ग नेहमीप्रमाणे. हा तुमचा फॅमिली फोटो, तुला आठवते का इथे कोणाचा फोटो म्हणजे फाटलाय तो? तू कधी आलीस? बऱ्याच दिवसांनी भेटताय ना. छान आरामात बसून गप्पा मारा, मी आलेच. काय बोलत होतीस बाईसाहेबांशी? आणि काय हे सगळं? हा फोटो त्यांच्या हातात का होता? अच्छा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला आत्ताच हवी आहेत का? हा, हेमे तू इथे का आली आहेस? माझे पैसे घ्यायला विसरलीस का? तू मला पैसे देणार होतीस. चल माझे पैसे काढ. हेमे, माझे पैसे काढ. ए ए, तू कुठे चालली आहेस? इकडे 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 पैसे काढ. चल हेमे, आपण हे सगळं बाहेर जाऊन बोलू. बाहेर ना, इकडेच बोलायचं. पैसे काढ. बाहेर जाऊन बोलूया, एकदा सांगितलं ना, कळत नाही तुला. काय ग, आल्या आल्या बहिणीला घेऊन गावाला निघालीस की काय? नाही, मागच्या वेळेला किती छान गप्पा झाल्या होत्या आपल्या, यावेळेला बोलायलाच नाही मिळालं काही. हो, कुठे चाललायत तुम्ही दोघी? इथेच, बाहेर जरा बोलायचं होत. अग, अख्खं घर पडलंय बोलायला, बाहेर कुठे जाताय? की काही सिक्रेट आहे? निघूया आहे. मी म्हटलं होतं ना मी तुला, नेत्राचं सत्य एक ना एक दिवस बाहेर येणारच. म्हणजे हा सगळा खेळ आहे आधी. म्हणजे हे रक्षा कवच वगैरे सगळं थोतांड आहे, पैशांसाठी चाललंय हे. नेत्राचा राजाध्यक्षांच्या पैशावर डोळा आहे, कळतंय तुला? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.